संघाचे कर्मचारी शौर्य ट्रॉफीज आणि दुर्वा स्पोर्टचे मालक सन्माननीय सुयोगजी लाले आपलं देखील मी मनापासून स्वागत करेन आणि पहिल्या चढाईचा मानकरी करते अमरभर कालसुरी संघाकडून सिद्धू कामेरकर. सगळं आव्हान आहे ते श्री साई वडन संघाचं आणि या ठिकाणी पहिल्या चढाईत पहिल्या गुणाची कमाई करत माघारी परत येतो सिद्धू कामेरकर. त्याला प्रत्युत्तर करतो प्रथमेश काटकर. वडन विरुद्ध कालसुरी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकच वादा प्रभाकर दादा किती पण होते खर्च प्रभाकर लाले टाळसूरचे सरपंच त्यांचा याच ठिकाणी आज शुभ आगमन होत आहे. होळी शिमगा निमित्ताच्या उत्सवानिमित्तानं श्रीराम गिमोने डुबळवाडीच्या वतीनं प्रभाकरजी लाले आपल्याला देखील लागला शुभेच्छा देतो आणि धर्मे ठिकाण चढायला समोर जातोय. प्रभाकरजी लाले साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर सामना झाल्याशिवाय प्रभाकरजी लाले व्यासपीठावरती येणार नाहीत कारण कबड्डीवरती असणारं प्रेम दापोलीच्या प्रत्येक खेड्यापाड्यात होणाऱ्या कबड्डी स्पर्धेला आपल्याला वेळ जरी मिळाला नसला तरी धावती भेट देणारे प्रभाकरजी लाले या ठिकाणी आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने देखील उपस्थित राहिलेले आहेत. कबड्डेश्वर दापोलीचे उपाध्यक्ष आणि टाळसूरचे सरपंच प्रत्येक मैदानावरील एकच वादा प्रभाकर दादा आपलं देखील मनापासून स्वागत आणि धर्मचक्र चढायला समोर जातोय. श्री साई वडन संघाचा हुकमाचा एका भक्कम पाल्याचा कबड्डीपटू गणेश आगरे. एकीकडे गणेश आगरे असणार आहे एकीकडे दापोलीचा दुसरा बाहुबली अजय शेटोलकर असणार आहे एकीकडे प्रथमेश काटकर असणार तर एकीकडे सिद्धू कामेरकर असणार आहे एकीकडे असणार आहे जयंत कुल्ली तर एकीकडे असणार आहे अजय सणस. ही जुगलबंदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे असणार आहे संजय कोळंबे सारखा कबड्डीपट्टू तर एकीकडे असणार आहे प्राज्वल लाले सारखा स्टार कबड्डीपट्टू. दापोलची बुलेट ट्रेन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे तो प्राज्वल लाले देखील अमर भारत काळसुरीच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याचं नाव घेतलं तो जयंत कुल्ली अर्थातच लोरे क्या बात आहे जबरदस्त चाणक्य चपळतीनं मात्र अरे नेमकं प्राज्वल लालेला टिपलेला आहे. अजर टेकवलकर दापोलीचा दुसरा बाहुबली धोक्याची चढाई तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला सामोर जातोय तो अजर केटवलकर. अरे मॅट करा बोल पण अजरला लागणार आणि मात्र अजरला यशस्वी अशी पकड होते आत्मविश्वास वाढतोय तो मात्र श्रीताई वणन संघाचा धर्मचकांत चढायला सामोर जातोय तो गणेश आगरे. प्राज्वल लाले सारखा चार कबड्डीपट्टू आणि सनस अजय सनसने मात्र टिपलेलं आहे ते गणेश आगरेला. दापोली तालुक्यातले बलाढ्य संघ तुझे बळले शिकारबाने तर बसणारे कबड्डीपट्टूंचं भरणं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सिद्धू कामेरकर पुन्हा चढाईला सामोर जातोय. ज्याने पहिल्या चढाईने या खेळाला या डावाला सुरुवात केली तर सिद्धू कामेरकर पुन्हा एका खोलवर चढाई करत गेट टिपण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्याचं पंच म्हणून काम पाहतात त्या अर्थातच कबड्डी असत दापोली पंच बॅनरचे पंचप्रमुख साधूजी सुर्वे सर दिनेजी रुके सर आणि सरपंचांची जबाबदारी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात कामने सर. गुंडलेकरच्या दालनामध्ये वैभवजी बोरकर सर राजाजी पास्टे आणि राजाजी तोडटकर पंच पॅनलचं देखील मनापासून स्वागत करेल. या होळी शिमग्या निमित्त उत्सवानिमित्तानं या एक दिवसाच्या भव्य देवी अशा कबड्डी स्पर्धेचं मॅचवरील खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचं नियोजन श्रीराम गिमोने दुबळेवाडीने केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मोलाचं सहकार्य करणारे अर्थातच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 3333 आणि देणारे दानशूर व्यक्तिमत्व राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स भारत पेट्रोलियम सन्मान्य केतनजी वणकर साहेबांचं याच ठिकाणी शुभ पावलं शुभाकित झालेले आहेत शुभ आगमन झालेले आहेत. वणकर साहेब आपल्या देखील श्रीराम गिमावणे दुबळेवाडीच्या वतीनं मनापासून स्वागत करेल आणि होळी शिमग्याच्या तुम्हाला देखील लाख लाख शुभेच्छा कारण आपल्याच सहकार्याच्या माध्यमातून एक दिवसाची गोळी नाही भव्य दिव्य हा कबड्डीचा महासंक्रमाचं आयोजन दुबळेवाडीने केलेलं आहे आणि म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरून सुपंत पंच महोदया सन्मानित करायचंय. चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल तो गाणेकरीन चंद्रनगर आणि जय सीमामाता सालदुरे संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला सूचना आहे आमच्या सूचनेकडे लक्ष असू द्या आपण आपल्याला पुढील सामन्यासाठी हा पहिला पुकार असेल आपले संघ खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ठेवायच्या. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गाणेकरी देवी चंद्रनगर आणि जय सीमामाता सालदुरे. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेकरता ज्यांनी द्वितीय क्रमांक आमच्या मंडळाला देऊन दिलेला आहे असे केतनजी वणकर साहेब यांचा सन्मान मी
ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष माननीय सुजितजी दुबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करायचंय. अर्थातच कबड्डीच्या मैदानावरती पाठलागचा बादशहा अर्थातच अजय सणस आणि पाठलागच्या सहलच्या प्राज्वल लावलेला राखून दिलाय तो श्री साई वडन संघाचा जयकुल्य अर्थातच संकेत लोहरे ने तुम केरो तो हम भी सौवा चेरो. अरे कितना है किसमें जब या उक्ति ने संकेत न देखील क्या साक्षी ना सवाल का जवाब अर्थातच सुंदर असं हे खेळाचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळत आहे ते संकेत कडून. आणि खऱ्या अर्थानं हा एक ज्यांच्या खेळाकडूनच शिकला आणि त्यांनाच प्रत्युत्तर अर्थातच संकेतनं दिलेलं आहे ते अर्थातच अमर भारत काळसुरे संघाचे अजय सणस आणि प्राज्वल लालेना. त्याचप्रमाणे या क्रीडांगण दोनचे आम्हाला पुरस्कार ते आहेत आणि आमच्या या रामनवमी उत्सवाला जे सलग 3 दिवस कीर्तन रूपी सेवा करतात असे विराजी कलवे साहेब जबरदस्त आणि सुंदर असा खेळाचा प्रति आपण 12 वर्ष कीर्तन रूपी सेवा करतात असे विलाचे कर्वे साहेब यांचा सन्मान मी चंद्रकांतजी जाधव साहेबांना विनंती करेन की त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करायचंय. निवाजी जोशी साहेब धन्यवाद. जोशी साहेब नरेशजी दुबळे साहेब आणि वसंत जाधव गुरुजी आपणाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. दोन्ही संघांना जो संघ एका चढाईमध्ये 5 गुण मिळवेल त्याला संजय गुरव यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक लागलेलं आहे. त्यासाठी आपण तयारीत राहायचं.
सामन्याच्या उत्तरार्ध सामन्याला सुरुवात होते आणि पहिल्याच लढाईला सामोरा जातोय. 10 नंबर मध्ये स्पर्धा केला श्रीशाही वडील संघाचा एक भक्कम पाण्याचा कबड्डीपटू आहे. आजचा पहिला कबड्डीपटू आहे श्रीशाही वडील संघाचा डिफेंडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे अमित लोहरे. दोन्ही संघ त्यात ताकदीला कारण मध्यंतरपर्यंत नाम मात्र दोन गुणांची जी उणीव आहे ती श्रीशाही वडील संघाकडे तर दोन गुणांची कमाई आहे ती आघाडी आहे ती अमरभर काळसुरे संघाकडे. कारण श्रीशाही वडील संघाचे तीन मोहरे मैदानाच्या बाहेर अर्थातच अष्टपैलू कबड्डी पटू डिफेंडर म्हणून सज्जय ओळखले गणेश आगरे आणि जयंत कुल्ली. सर्वोत्तम कबड्डीपटू मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी खुश खबर आहे की या ठिकाणी गरम वडापावची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि सुंदर असं खेळाचं प्रत्ये आपल्याला पाहायला मिळते काजोल लालेकडून. एक एक गुणाची कमाई होत आपला गुणा संघाचा गुणफलक हातात ठेवण्यात दर्मेची बाजू काजोल लालेकडून आपल्याला पाहायला मिळते आणि दर्मेच्या चढायला समज होतोय तो अमित लोहरे. श्रीशाही वडील संघाची मात्र मदार आहे ती मात्र अमित लोहरेची आता खेळावर कारण आणि दोघांचा सुंदर पकड होती आणि सुपर ट्रॅकरचा फायदा होतोय तो श्रीशाही वडील संघाला आणि धर्मचकान चढायला सामोरा जातोय तो संकेत लोहरे. 3 नंबर बदल परिणाम केला कुठेही बडी बाईक मुकाबला चालू संघर्ष अतुच्या मैदानावरती वजनी गटातील स्पर्धा गाजवण्यात आला अर्थातच श्रीशाही वडील संघाचा हा संकेत लोहरे. धर्मचकान चढायला सामोर जात आहे तो 3 नंबरला प्रत्युत्तर 3 नंबर करतोय आणि दापोलीकरांचा एक लडका कबड्डी पटू सिद्धू कबड्डीकर धोक्याची चढाई तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला सामोरा जातोय संकेत. संकेतला संकेत येतोय कारण ही तिसरी चढाई आहे धोक्याची चढाई आणि दुधर्स क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते आणि गाव घसरतोय तो पद्मावती वडील संघाचा. चंद्रनगर आणि जय सीमा माता सालजोरे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. आपण पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचंय. आपल्याला दुसरा पुकार निवड झालेला आहे जय सीमा माता सालजोरे आणि घाणेकरी चंद्रनगर दरम्यानची काम चढायला सामोरा जातोय तो कबड्डी पटू ला मताचा वापर करत आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न. या वर्षाची दत्तजयंतीचा औचित्य साधून दापोलीच्या मैदानावरती अंतिम चषकाचा मान करी ठरला तो अमर भारत काळसुरे संघ. धर्मचकात चढायला सामोर जातोय तो प्रथम काटकर. गफलत होते थोडीशी जजमेंट चुकली जाते आणि तपन दोन गुणांची कमाई होते ती श्रीशाही वडील संघाने. कपडा करू आधी कपडा करू असं आधी कपडा करू
सामना संपायला शेवटची 5 मिनिटे उरली अमर भारत टाळसुरे 14 गुण आणि श्रीसाई वणन 9 9 14 14 9 तब्बल 5 गुणांची आघाडी आहे की अमर भारत टाळसुरे संघाकडे दोन्ही संघांची 9 खेळ 5 मिनिटाचा खेळ बाकी असताना मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये एका चढाईत तब्बल 5 गुणांची कमाई करणाऱ्या चढाई पटकून संजयजी गुरव यांच्याकडून 2000 पारितोषिक आलेलं आहे. दापोलीचा दुसरा बाहुबली दुसऱ्या फेरीचा पहिला असा होणारा पहिला सामना गाणेकरी चंद्रनगर आणि जयसीमा माता सांजुरे संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक आमच्या श्रोत्याकडे लक्ष असू द्या. पुढील सामन्यासाठी आपल्याला तिसरा अंतिम पुकार चढेल फायनल वर. मैदानाला तिकट पट्टी लावणार आणि माईक जवळ संपर्क साधायचा. 4 मिनिटे सामना संपायला शेवटची 4 मिनिटं उरलेली आहेत. चालू सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात पंच पॅनलचे पंच प्रमुख दादूजी सुर्वे, दिनेजी रुके सर आणि सरपंचांची जबाबदारी सांभाळतात सामने सर. प्रत्येकाच्या दालनामध्ये राजूजी पाचे सर, वैभवजी बोरकर सर, दादूजी तोरणकर पंच पॅनलचं देखील मी श्रम किमावणे दुबळेवाडीच्या वतीनं आपल्या देखील लागणार धन्यवाद देईल. कारण 5 वर्षाचा अनुभव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक स्पर्धा दापोली तालुक्यामध्ये खेळवल्या जातात आणि अर्थातच तंटा मुक्ती ह्या स्पर्धा मात्र दापोलीचा हा मान आहे सन्मान आहे आणि त्याच्यासाठी आयोजकांचं जे योगदान असतं परंतु खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा ह्या पंच पॅनलचा असतो आणि म्हणूनच आपल्या भांडण तट्टा न होता ह्या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच तट्टामुक्ती स्पर्धा म्हणून दापोलीकडे देखील रत्नागिरी जिल्ह्याचा बघण्याचा दृष्टिकोन गेला. आता संपायला शेवटची 3 मिनिटं उरली आहेत आणि कामेकरने पुन्हा एकदा धक्का दिलाय तो श्रीसाई वडन संघाला. लोकेशी चढाई तिसरी चढाई तिसऱ्या चढाईला समोर जातोय तो गणेश आग्रे. श्रीसाई वडन संघाचा एक भरवशाचा कबड्डीपटू आहे आणि सिद्धू कामेकरला मात्र जिंकलेला आहे. एका गुणाची कमाई होते. कर्मचार चढाईला समोर जातोय तो राजवल लाले. एक अमर भारत टाळसुरे संघाचा एक अष्टपैलू कबड्डीपट्टू म्हणून आजकडे बघितलं जात आहे. तर दापोलीची बुलेट ट्रेन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे तो प्राज्वल लाले. सामना संपायला प्रभाकर लाले यांच्या व्यवस्थापनामध्ये सामना संपायला शेवटची 2 मिनिटं उरलेली आहेत. त्याच्या व्यवस्थापनामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय कारण चुकीला माफी नाही आणि कर्मचार चढायला समोर जातोय तो गणेश आगरे. एक भक्कम मांजातला कबड्डीपट्टू श्रीसाई वडन संघाचा एक भरोशाचा कबड्डीपट्टू आहे. आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला करून देण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरलेला आहे. रिकाम्या तर माघारी पडकावं लागतंय. त्याला प्रत्युत्तर करता येतो प्राज्वलला. सिद्धू कामेकर स्टार कबड्डीपट्टू मैदानाच्या बाहेर आहे. अमर भारत टाळसुरे संघाचे अर्थातच भारत सीमेवरती सेवा बजावणारा राजा बोने रवींद्र शिकवत सारखे एक कबड्डीपट्टूच्या गैरहजेरीत आपल्या नवीन कबड्डीपट्टूला जी सुवर्ण संधी दिलेली आहे. अमर भारत टाळसुरे संघाचा हुकमाचा एक काम प्रत्येक मैदानावरती तिहेरी भूमिका बजावणारा. सामन्याचा पहिला शेवटचा 1 मिनिट कबड्डीपट्टू पंच आणि डॉक्टर अशी तिहेरी भूमिका बजावणारा
अमर भारत काळकर संघाचा हुकमत ऐकला सुपुत्र डॉक्टर संजयजी झगडे यांच्या गैरहजेरीत मात्र अमर भारत काळकर संघ नवदीप कबड्डीपटूंचा भरणा घेऊन मैदानामध्ये धोक्याची चढाई आणि तिसऱ्या चढाईला सामोर जात आहे तो दापोलीचा दुसरा बाहुबली अजर पेटवलकर. अजर नावाप्रमाणे अजून खेळाचा प्रत्यय पाहायला मिळाला नाही, कारण बाहुबली म्हटल्यानंतर मात्र भूमशान गाजवायला पाहिजे होता, परंतु अजून मैदानामध्ये स्थिरावता आपल्याला पाहायला मिळत नाही तो अजर पेटवलकर पाहूया. कारण गत वर्षी मात्र या वाटाय जबरदस्त जालगाव प्रीमियर लीग मध्ये मात्र शेवटच्या क्षणाला मात्र मैदानात उतरल्यानंतर हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या क्रीडा प्रेक्षकांच्या मनावरती दिलखुलासपणे अधिराज्य गाजवला आणि अर्थात आतिश भागवत यांच्या कबड्डी संघाला विजय प्राप्त करून देणारा अजर शेटवलकर आज सुरुवातीपासून गिमावणीच्या मैदानावरती थोडासा बॅकफुटवर आलेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या शेवटच्या चढाईमध्ये मात्र गुणाची कमाई करत